कारण 6 महिन्यापासून आम्ही ही जागा सोडली असं म्हणत होते. त्यांना वाटत होतं की मी उमेदवार आहे, उमेदवारानं पक्षाच्या नेत्यांना भेटलं पाहिजे आघाडीतल्या. त्याबद्दलनं मी उद्धव ठाकरेंना भेटलो, 2 वेळा भेटलो. कोल्हापुरातले काँग्रेसचे प्रमुख नेते असणाऱ्या बंटी पाटलांना भेटलो. त्याचबरोबर पवारसाहेबांच्याबरोबर सुद्धा मी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. परंतु या सगळ्यांनी शेवटी जे करायचं तेच केलं. खरं तर त्यावेळी मला असं सांगितलं गेलं तर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार याच्या संदर्भामध्ये काही ड्राफ्ट तयार झालेला होता आणि तो ड्राफ्ट जयंत पाटलांनी बंटी पाटलांनी तयार केलेला होता. परंतु नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.